नाशिक महानगरात सुरू असलेल्या कोरोनाच्या साथीचा वाढता प्रकोप लक्षात घेता रुग्णांसाठी बेड कमी पडू नये म्हणून सिडकोमध्ये असलेल्या संभाजी राजे स्टेडियमच्या जागेमध्ये सुमारे दोनशे रुग्णांसाठी आवश्यक त्या बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे ठक्कर डोम येथील कोरोना कक्ष देखील तातडीने सुरू करण्याचे आदेश महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी संबंधितांना दिले आहेत या दृष्टीने आवश्यक ती पाहणी किरडाईचे पदाधिकारी सचिन बागड कुणाल पाटील अनिल आहेर यांनी केली याबाबत त्यांनी आयुक्त जाधव यांच्याशीही चर्चा केली यावेळी उपायुक्त मनोज घोडे पाटील अधीक्षक अभियंता संदीप नलावडे कल्पना कुटे विभागीय अधिकारी मयूर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते